नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपण वाकड येथे सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ चकले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अनावश्यक खर्च टाळत गरजू महिलांना रेशन किट वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपल्या बरोबर इथं सर्व मान्यवर उपस्थित आहेत। अमितजी गोरके सचिव भारतीय जनता पार्टी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष। सर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण काय बोलाल? सर आमचे मित्र आणि ह्या भागातील धडाडीचे कार्यकर्ते आणि संपूर्ण महाराष्ट्रला आमचा समाज ज्यांना एक तरुण उमदा कार्यकर्ता म्हणून ओळखतो ते माननीय दीपकजी चखाले यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाला जमलेलो आहोत आणि अत्यंत स्तुत्य असा उपक्रम माननीय दीपकनी घेतलेला आहे। मी त्याचं कौतुक करेल कारण आत्ताच्या काळामध्ये कोरोना काळामध्ये लॉकडाऊन झालं, लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त हाल कोणाचे झाले असतील तर ह्या स्लममधल्या लोकांचे, आणि त्या गरिबांसाठी एक महिन्याची किट उधार होऊन त्यांनी दिली आणि हे अत्यंत महत्त्वाचं आणि जोखमीचं काम केलेलं आहे। मी दीपकला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये कुठली ह्या भागातली निवडणूक असेल त्या निवडणुकीसाठी खास भारतीय जनता पार्टी सचिव म्हणून मी त्याला शुभेच्छा देतो। दीपक या येणाऱ्या काळामध्ये नावाप्रमाणे त्याचं दीपक खऱ्या अर्थानं नाव सार्थक होईल असं काम त्या हातून घडो हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना। अनेक कार्यकर्ते आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात पण यांनी जो आपला वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला तर आपण कार्यकर्त्यांना काय आवाहन करू इच्छितो? सर दीपक हा असा कार्यकर्ता आहे की गरिबीतून वर आलेला कार्यकर्ता आहे आणि गरिबीचं दुःख हे गरिबालाच माहिती असतं आणि अशा वाढदिवसाच्या निमित्ताने गरिबांच्या पोटात अन्नदान करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे मी इतरांनाही आवाहन करेल की वाढदिवस आपण साजरे करतो, विविध ठिकाणी फ्लेक्स लावतो, वेगवेगळे कार्यक्रम करतो पण आपण ईश्वर सेवा आपण ज्याला म्हणतो ती खऱ्या अर्थानं मनुष्य सेवा असते, ते सेवा करण्याचं काम जसं दीपकनी केलंय तसं सर्वांनी करावं। तुम्ही जो आज हा जो वार कार्यक्रम आज केलेला वाढदिवसाच्या निमित्त उपक्रम राबवला त्या निमित्ताने आपण काय बोलत? आज माझ्या वाढदिवसानिमित्तानं कोरोनाचा काळ असल्यामुळं गेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी मदती केल्या होत्या परंतु या दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात कुणी गोरगरिबांना झोपडपट्टीधारकांना धान्य वगैरे काय वाटप केले नव्हते म्हणून वाढदिवसाचं औचित्य साधून एक झोपडपट्टीतील गरजू महिलांना आपण धान्याची किट वाटप करण्याचा प्रयत्न केला वाढदिवसानिमित्तानं। या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजोगजी वागिरे आले, नगरसेवक मयूर कलाटे आले, तसेच मातंग समाजाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे आणि भाजपचे सचिव अमितजी गोरखे उपस्थित राहिले। माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण आले त्याबद्दल सर्वांचा आभार।